विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये. मुंबईत दर्याला उधाण, समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. अंबरनाथ रुग्णांनी कर्मचाऱ्यांना कोंडलं, डॉक्टरच्या घरावर दरोडा, तब्बल 1 कोटी रुपये लंपास. 25 वर्षाच्या युतीचा आणि 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीचा अनुभव वेगळा, खासदार हेमंत गोडसे. नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला दर 30 ते 40% उतरले. जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान द्या, प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या सिंहावरून वाद. आज महाराष्ट्र बैंदूर बैलजोडी सजवण्याचं, साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी. कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. मृत्यूनंतरही मरण यातना, रस्ता नाही, पूल नाही, कमरेभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा. पुण्यात इमारत बांधकामाच्या बाजूच्या दुकानाची कोसळली भिंत, एकाचा मृत्यू. पाय घसरला आणि होत्याचं नव्हतं झालं, भूशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंत्या उमरेगरकर यांच्यासह पती आणि मुलाला बेड्या. पुण्यात 2 ठिकाणी कोसळले जुने वाडे, 2 जण जखमी. पुण्यात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी तृतीय पंथीयांकडून महिलेला बेदम मारहाण. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं फीवाढ विरोधात जोरदार आंदोलन. शिवसेना भाजपची सरकार असताना का नाही नामांतराचा निर्णय घेतला, जलील कडाले. आता खासदारांचेही बंड, शिवसेनेच्या 11 खासदारांनी घेतली अमित शहा यांची भेट. पुरातून गाडी काढण्याचा नसतं धाडस, स्कॉर्पिओ नाल्यात वाहून गेली, 8 जण दगावल्याची भीती. आषाढी यात्रेत 19 भाविकांचा मृत्यू, 100 हून अनेक जणांचा वाचवण्यात यश. राज्यभर पावसाची दमदार हजेरी, पालघर पुणे गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट जारी. धुळ्यात शिवसेनेची ताकद वाढली, माजी आमदार शरद पाटील यांनी बांधले शिवबंधन. मुलुंडमध्ये 33 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून गुप्तांगांवर मेणबत्तीचे चटके, 34 वर्षीय आरोपीला बेड्या. भारताला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर. टॉप 24 हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.